सोशल मीडियावरती सोडून द्या, काय वाळवीनी जग पोखरलं की नाही, आज काय खाती आहे, वाळव्या का वगैरे, या पद्धतीच्या वर्गी येतच होत्या. कारण आपल्याकडे तसं असतंच की आता वाळवी हे नाव आहे, त्या वाळवी नावाला धरून लोक काही ना काहीतरी बोलत राहतात. पण हे जे लोक बोलत होते त्यामुळे आमची फिल्म लोकांपर्यंत पोचली, या क्वर्की कमेंट्समुळे ती पोचली. लोक बोलत राहिले वाळवी वरती, आम्हाला वाटलंच नव्हतं की इतक्या छोट्याशा गोष्टीवरती लोक इतकं मोठं बोलतील. त्यामुळे खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि आज चौथा आठवडा सुरू आहे वाळवीचा, आणि सगळीकडे म्हणजे आपण जसं कुठल्याही चित्रपटगृहामध्ये गेलो तर तिथे वाळवीची चर्चा आहे. वाळवी बघून आलेली माणसं आहेत किंवा आत्ता वाळवी बघायला चाललेली माणसं आहेत, तर ह्याच्यानेच खूप भारी वाटतं आहे. आणि माझ्यामध्ये ही गोष्ट मी पहिल्यांदा अनुभवते आहे, त्यामुळे स्पेशल आहे वाळवी माझ्यासाठी. सेम इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आहे, खूप. आणि मला फार भारी वाटतं की थ्रिल कॉम आहे, जसं परेश म्हणतो थ्रिलर कॉमेडी आहे, पण त्याचा थ्रिलर अँगल खूप महत्त्वाचा आहे. आणि हल्लीच्या सोशल मीडियाच्या जगात जिकडे प्रत्येकाला घाई आहे आधी लिहायची, आधी व्यक्त व्हायची, तिथे वाळवीसारख्या सिनेमाचा एंड एकाही प्रेक्षकांनी लिहिला नाही, ही फार आनंदाची आणि फार समाधानाची गोष्ट आहे. आणि जसं क्वर्की कमेंट्सचं कौतुक होतं, तसं आम्हाला टीमच्या वतीने या सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत की त्यांना तो पिक्चर त्यांचा वाटतो. त्यांना असं वाटलं की नाही नाही हा ह्याचा शेवट नाही फुटता कमा, हे लोकांनी बघितलं पाहिजे, हे अनुभवलं पाहिजे, हे आम्ही त्यांना सांगायला नको. आणि त्यांनी पिक्चर आपला केला आणि ते त्याला स्वतःचा चित्रपट असल्यासारखं जपत आहेत, ही फार कमालीची भावना. परवा तर एका प्रेक्षकांनी मला सांगितलं, मलाच सांगितलं की शेवट कोणाला सांगू नका, तर नाही सांगणार कोणाला आता. तर हे प्रेम आहे आणि हे प्रेम लोक देत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आज सुरी नाही, आज परेशने हातात घेतली आहे सुरी. हे बघ, परेशच्या चित्रपटांची खासियत अशी आहे की दिसतं तसं नसतं आणि सांगत तो काहीच नाही. म्हणजे इतकं की वाळवीचा ट्रेलर काढायचा नाही असं त्याचं जेन्युइन मत होतं, आणि जेन्युइनली त्याला ट्रेलर यायला नको होता, कारण त्याचं म्हणणं होतं की नको पिक्चर बघू दे. त्यामुळे वाळवी 2 मध्ये काय हे परेश आणि मधुगंधा सोडून कोणालाच माहिती नाही, आणि ते तो आम्हाला सांगणार नाही. अरे आम्हाला माहितीच नाही तर आम्ही कसं सांगणार? तो शेवटपर्यंत कास्टिंगही फोडणार नाही, कदाचित तो शूट करेल काही लोकांना घेऊन आणि नंतर सांगेल की हा वाळवी 2 आहे. थँक्यू, थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू.